मी दर्शना आर्यन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत आळूची रेसिपी, आळूची भाजी किंवा आमटी किंवा आळूचं फतफत, वेगवेगळी नाव आहेत ह्याला। ही रेसिपी तुम्हाला मी क्विक आणि इजी पद्धतीने कशी बनवायची आज दाखवणार आहे। चला आपण पटकन बघून घेऊया ह्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे। इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत एक जुडी, स्वीट कॉर्न दोन घेतलेले आहेत ते मी असे छोट्या पीसेस मध्ये कट करून घेतलेले आहेत। एक वाटी शेंगदाणा घेतलेला आहे तो मी पाण्यात भिजत ठेवला होता एक ते दीड तास। मीडियम साइज कांदा बारीक कापून, थोडीशी कोथिंबीर, मीठ, हळद, लाल तिखट, जिरे, मोहरी आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी बारीक कट करून। मोठे चमचे चिंचेचा कोळ, हिंग, थोडंसं गुळ, त्यानंतर तेल, अर्धी वाटी ओले खवलेले खोबरं, 7 ते 7 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत मी क्रश करून। थोडक्यात मी तुम्हाला आळू कसा क्लीन करायचा ते दाखवते। हा जो आळू आहे ह्याची पानं हे इथून अगोदर कट करून घ्यायचं आहे। कट केल्यानंतर चाकूने हळूच त्याला वरतूनही थोडंसं कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याचा हा जो धागा निघतो तो असा खेचून काढून घ्यायचा आहे। अशीच तोडत जायची आहे हाताने। मी जे हे आळू आणलेले आहे ते पान खूपच लहान आहे तर हे वरचं काढण्याची काही गरज नाहीये। ही पानं जी आहेत तशी फाडून घ्यायची आहेत अशी हाताने, म्हणजे कापतानाही व्यवस्थित बारीक कापली जातात। आणि हे जे देठ वरचं जे असेल ना जाड जाड हे तुम्हाला फेकून द्यायचं आहे, हे घ्यायचं नाहीये। हे अशी पानं तोडून घ्यायची आहेत आपल्याला सगळीच। आळूची जी देठ होती त्याची मी स्ट्रिंग्स काढून घेऊन असे तुकडे केलेले आहेत। त्यानंतर जी पानं आहेत ती रफली टेअर केलेली आहेत। ह्याला आपल्याला पालेभाजी जसं कापतो तसे बारीक चिरून घ्यायची आहे, अशी चिरून घ्यायची आहेत आपल्याला पानं सगळी। इथे मी आळू बारीक कापून घेतलेला आहे। मी तुम्हाला सांगायला विसरली होती की ही जी आळूची पानं आहेत ती मी अगोदरच स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती। आळू आपला कापून झालेला आहे। ही आपली क्विक रेसिपी आहे म्हणून आपण फोडणीला घालून आपण ही शिजवून घेणार आहोत भाजी। ही भाजी जी आहे ही ऋषीच्या दिवशी आमच्या गावी बनवली जाते आणि तिथूनच मी ही रेसिपी पाहिली होती। मला खूप मी मिस करते गावाला, कारण दरवर्षी गावी गणपतीला आम्ही जातोच, पण यावर्षी ह्या कोरोनामुळे खूप प्रॉब्लेम्स वाटतायत। तर बाप्पाचरणी माझी हीच प्रार्थना आहे की हा कोरोना लवकरात लवकर जाऊ देत आणि आम्हाला असंच गावी यायला मिळू देत। चला, मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, आपण आता फोडणी देऊयात। कुकर गरम झालेला आहे, ह्यामध्ये मी 2 टीस्पून ऑइल घालते, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, लसूण, हिंग हे घातल्यानंतर थोडंसं ढवळून घ्यायचं आहे। लसूण थोडासा लाल झाल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे। त्यामध्ये आता आपण मिरची घालूया, हिरवी मिरची। कांदा मिरची 1 मिनिट परतवून घेतल्यानंतर ह्यावरती आता पुढचे इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत आपल्याला सगळे, जसं कॉर्न्स, शेंगदाणे, आळू, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा तिखट घालणार आहे मी, चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ, थोडस गुळ, अगदी छोटा तुकडा घेतलेला आहे मी गुळाचा, आणि थोडीशी कोथिंबीर। त्यामध्ये मी 1/2 ग्लास एवढं पाणी टाकते, जास्त पाणी घालायचं नाहीये। आणि हे छान ढवळून घ्यायचंय आणि कुकर लावून घ्यायचंय आपल्याला झाकण। कुकरला शिट्या ज्या आहेत त्या 6 ते 7 घ्यायच्या आहेत, कारण हे कॉर्न जे आहेत ते मी कच्चे टाकलेले आहेत आणि शेंगदाणाही कच्चा टाकलेला आहे। 7 शिट्या घेतलेल्या आहेत मी कुकरच्या आणि थंडही करून झालेला आहे। छान आळू आपला शिजलेला आहे। नारळ घातल्यानंतर चांगलं ढवळून घ्यायचंय। तुम्हाला हवं तर तुम्ही यात पाणी घालू शकता आणि पातळ बनवू शकता, पण मला असं घट्टच आवडतं। आळूचं फतफत आपलं रेडी आहे, मी डिशमध्ये काढून घेते। आळूचा छान अरोमा येतोय। पावसाळा पण चालू झालेला आहे, आळू सगळीकडे उपलब्ध आहे,
तुम्ही नक्की घरी बनवा, ही खूप पौष्टिक आहे। वर्षातून एकदा तरी आपण ही खाल्ली पाहिजे, कारण आपलं पोट क्लीन होतं ह्याने। तर तुम्ही घरी नक्की बनवा आणि मला सांगा की कशी झालेली आहे। आपला आळू रेडी आहे आणि थोडस खोबरं, गावच्या तांदळाचा भात आणि ही अळूची भाजी, त्यावर खूप छान कॉम्बिनेशन आहे। हे ट्राय करा घरी आणि मला नक्की कळवा कशी झालेली आहे। आणि आर्यन्स किचनला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की प्रेस करा। थँक्यू।